माझ्या मुंबई जिल्ह्यातील तमाम आज माझा मराठ्यानं खरंच मन भरून आला. तुमच्या ज्यांनी तुमच्या लेकरू आणि मुला म्हणून मनापासून तुमच्या चेहरीने नसतो. मुंबईचा मराठ्यांनी महाराष्ट्राला मराठ्यांना आणि मराठ्यांची शान राखली. शब्बासकी तुम्हाला. एवढ्या विराट रूपानं आपण साहेबच्या झुंडे झालं रस्त्यावरती उन्हा केलं. कोणाला पाणी मिळालं, कोणाला नाही मिळालं, तरी माझी हिंगळीची लाखोच्या संख्येनं माझ्या समाजात उन्हा ताना स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी उभा आहे. आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोले जिल्हा ताकदीनं उचलून उठेल. माझा या हिंगोले जिल्ह्यातून राज्य सरकारला जाहीरपणानं सांगणार, मराठा समाजाचा हा आक्रोश, मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय. एकट्या छगन भुजबळच्या ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा, महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये. छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून जाणार नाही. सरकारनं आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे. माय बाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही. 4.5 घंटे झाले तुम्ही उन्हात चालताय. पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोसल्याशिवाय आपले मराठ्यांचे करोडो लेकरं असणारे सुखात बसणार नाहीयेत. आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारला माझी विनंती, आक्रोश समजून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्या कोपऱ्यात आज भगवं वादळ दिसतंय. जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला आता जसं झालं तसं पुन्हा होईल. परत आपल्याला म्हणायचं नाही भाऊ काय झालं, परत माया मांडीला मांडी लावून चिटकून येऊन बसती. मला म्हणतेत पाटील काही करा फक्त पाडा बनू नका. एक मंत्री मायाकडे आला ते म्हणे दुसरा शब्द नाही का काही, म्हणलं कोणचा, ते म्हणले तुम्ही पाडा मांडले इकडं धसकून काळजात होते. आमचे का पडणार म्हणे पण पाडा म्हणू नका दुसरं काहीतरी म्हणा. एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही. माझ्या मराठ्यांना आणि आम्हाला राजकारणात नाही जायचं. माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा लेख समाजाचा उद्देश आहे, समाजाला आरक्षण मिळावं. दुसरा उद्देश आमचा नाहीये. एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे.
करोडांना मराठा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही वळलं, तुमची फजिती, तुम्ही तुमचा उद्योग बघून घ्या. आता सरकारनं सांगितलंय, हे खाली बस, पुट्टे अवघड येते आणि त्यांना बेजार केलं, तुला का सोसून द्यायची. आपलं मी तुम्हाला एक 10 मिनिटात उर किनारे सगळं आता, कारण ऊन प्रचंड आहे. आपली आपली मागणी आहे, मराठा आणि कुणबी एकच, सर सकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असं आहे, तुम्हाला सर सकट द्यायचंय, ही जबाबदारी तुमची. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं. आपण सरकारला आत्ता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली, त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय 83 क्रमांकाला म्हणजे 1967 ज्या ओबीसी आरक्षणात या, ऐका ना, आरक्षण पाहिजे नुसतं, आरडा नको, नकोन दिसून देऊ, काय करतो मग आता, कोणाला तरी एक जणाला दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात अनात तळत आहेत, आपण आहेत, फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे, त्यांनी दिलाय. ओबीसी 1967 180 जाती घातल्या, त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका, बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती ह्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 घातली, उदाहरण सांगतोय, त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातले. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांचे आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रुटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच, आमचे नाते गोते एक, आमची जात सुद्धा एक. त्यांना जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या, आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350-400 जाती परत झाल्यात कशा. 180 जातीच्या पोट जाती म्हणून मग आमचं म्हणणं आहे, 83 क्रमांकाला जर मराठा, तिथं जर कुणबी असल तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का. जर मराठ्यांची पोट जात कुणबी, बाकीच्यांचे उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्यात
तर मराठ्यांची का घातली नाही? आपला तिसरा मुद्दा आहे, मराठ्यांच्या शासकीय नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट आहे, त्या गॅजेट मध्ये सगळाची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही? छत्रपती शाहू राजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं, ते सातारा संस्थानच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही? बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात का घेतला जात नाही? आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या, सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही? मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही, आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाहीत. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कुंकून घुसले. तुमची कुणाची नोंद आहे का? नाही, तरी तुम्ही आरक्षणात, आणि आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे कैकाडी समाजाचं एक पथक आलं होतं, शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आहे, आमचा लय पचका झालाय. म्हणलं तुमचं काय झालं बाबा? आता आमचं दुरंट्या कान आणखीन, तर तुमचं काय झालंय? ते म्हणले आमची एकच जाती कैकाडी समाजाची, दोन तीन नाहीत, काही नाही. विदर्भात कैकाडी समाजाची जात एससी आरक्षणात, खानदेशात कैकाडी समाजाची जात एसटी आरक्षणात, आणि मराठवाड्यात कैकाडी समाजाची जात ओबीसी आरक्षणात. बघा मंडल कमिशनचा प्रताप कशी काढी लावून ठेवली मंडल कमिशननं. एकच जात तीन जातीत कोचिली. त्या कैकाडी समाजाच्या बांधवांचं म्हणणं होतं आम्हाला एक द्या ना कोणची तरी, एकच जात तिनेकट देऊन ठेवली. म्हणजे विदर्भातली कैकाडी समाजाची जर मुलगी केली ती तिकडे एससी आहे, मराठवाड्यात आली ती ओबीसी होती. मराठवाड्यातली कैकाडी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे, विदर्भातली ती एससी होती. आणि विदर्भातली कैकाडी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एसटी होती. म्हणजे आपल्यासारखं झालं ना त्यांचं बी. आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती, तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती. कोणाचीच कोणाला मिळणं नाही. आपला नेमका आंतरजातीय व्यवहार आहे, करोटी बिटी व्यवहार आहे, काहीच मिळा लागा नाही. माझ्याकडे आपल्यात मराठवाड्यात लाल तर जालना जिल्ह्यातला, तेव्हा म्हणला मग आपली बायको विदर्भातली ती कुणबी आहे, मी ओपन आहे. पोराला काय लो म्हणलं, आता मी काय सांगू बा काय लो आहे का नाही लफडत. तेव्हा म्हणला ती मपली पाहुणे, मी तिचा पाहुणा, दोघं मराठा. पण पोरगा आता ओपन धराव का ओबीसी धराव? म्हणलं काहीतरी धरा, आता आरक्षण मिळू तर काय करतात? ही सत्य परिस्थिती आहे. मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा कमी झाला. जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाहीये, त्याच्या मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळं. मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळंच त्याला नोकरी लागत नाहीये किंवा उच्च शिक्षण मिळत नाही. या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणानं सांगतोय, 13 तारखेचे आत मराठ्यांना आरक्षण द्या. जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही. बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे. मग
तो म्हणता तसंच ह्या बारील गेल्या वेळेस मी माघारी चला म्हणलो होतो, तुम्ही आल ते तुम्ही जर ह्या बारीन म्हणले ना इथं जागेवर बस माघारीत नाही जात तिथंच बसू जाऊ द्या जवळ त्याला काय नावेला जे आपण त्याला छगन भुजबळच लागत होई कडा घेऊन हे ना म्हणा गेले कामातून त्यांनी केली टोळी तयार सगळ्याला काम वाटून दिले त्यांनी तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल आणि बाकीचं मी बोलतो तो झाला मुकादम तो तिथून इशाऱ्यावर कान फिरतो पण त्याला माहीतच नाही आणखीन मराठे शांत आहेत तवर आहेत आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सुटला रे बाबा मग आता नाही सांगत तुला विधानसभा येऊ दे मग सांगतो कचका एक जणाला दाखेलाय तो बी असे डावत टाकतोय मायावर पडेल फिडेल सगळे गोळा केलेत त्याने आता छगन भुजबळ पुरे आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली खोड किती करतोय बघा ना आंतरवालीचं आपलं आंदोलन चालू आहे त्याच्या पुढं चालून बसले त्यांनी आणि मला म्हणते जातीय तेढ नाही निर्माण झालं पाहिजे आता जाते तू पुढं बसल्यावर हटकून काय होईल तरी मी संयम ठेवला कुठंही गालबोट लागू दिला नाही कारण मराठ्यांची काय ताकद असतील काय संस्कार येथे मी दाखवून तिथं दिलंय कुठं होऊ दिलं नाही काही आणि तुम्हालाही आज सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली माय बापा हो मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही गेलो तुम्हालाही माझी विनंती नरड्याली येईपर्यंत विनंती जवळ सहन होत आहे तोपर्यंत करूयात पण माझे हात जोडून विनंती गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी जायचं नाही आणि गोरगरीब ओबीसींनी मराठ्यांच्या सुद्धा अंगावर यायचं नाही हे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील कोणी मदतीला येत नाही गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होतील कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही छगन भुजबळला नाही कळणार कारण त्याला वाटतंय तो जेलमध्ये जाऊन आला सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे ते त्यांनी असं पेरलंय ना भयानक की दंगली होवात म्हणून मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या मायबाप जनतेच्या पायाला हात लावून सांगतो त्याचा कुठं डाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्याला आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्यायचा ते कही टाकी ते मला तो मागा मागा म्हणला अय हलत आहे कस काय तू आल्यावर हलायला लागला आधीच हलत होतो आधीच आरक्षण नाही बाबा आरक्षण मिळू सर थांब हलू नको बरं का मला आधीच भीव वाटतंय त्यांनी वेगळे अर तसं येत नाही यास अरे बाबा दुमते तिमते केले सगळे ते आता त्यांच्या त्यांच्यात कानात बोलत आहे ते म्हणतात होय हे जरंगे पटेल काय रसायन रे ते म्हणतोय मीच पळवेल मला काय विचारतो मला काही नाव ठेवते ते कसलं कान दिसत एवढं एवढं सखीचे काय करायचं बघ छगन भुजबळ कसलं असं तुला काय मला काय लग्न करायचं काय सगळं तुला करायचं का मी कसला दिसून दे नाही तुम्ही म्हटलं वजन असून दे नाही नसून तुला काय करायचं तू तुला बघ ना मी मग बघतो मी पुढा येणार आहे हां काय म्हणणं तू पण तुला नीट केलं की नाही मला काहीच अक्कल नाही बा तो या मान्याने काही काही म्हणतात मला घटना कळत नाही कायदा कळत नाही शिकलेलंच नाही चौथीत शिकलेलं नाही आरा चौथीला मला 3 मार्क पडले तुला काय करायचं तुम्ही एवढे हुशार आहेत तुम्हाला सगळ्याला पालथं टाकून 1.5 कोटी मराठा आरक्षण घातला का नाही मी असू दे माझ्या मराठ्याला मी येणार बरं आहे तुम्ही शिकलेला आहे तू तसाच राह मी तुला करायचं काय कसला असून दे मी पायावर नाही चालत टकोऱ्यावर चालवतोय तुला काय करायचं काय कायचं ते मला
काही म्हणते काही काही तर आता नवीनच लिहिले म्हणले काहीतरी मिथुनच हे म्हणले मी तुला काय करायचं मी मिथुन असं नाही तर काही असं तुला काही घेणं आहे का पण खोटी कशी जाम ठोकली कस काय उलटे पलटे केले सगळे मस्ती दिली का नाही तुला करायचं काय तू तुझ्या जातीचं बघ तुझी जात मोठी करायचं बघ लोकांचे माप घेतो कशाला आणि मग माप घेता घेता सव्वीसच्या धुऱ्या उताने करून घेतले आता तर 200 करणार आहेत आम्ही मग आमच्या नादी लागलं खलास 200 सुकडा साप कायम घरी नुसतं जमिनीवर पासून माती टोकरायची मग कस काय पळडो कस काय पळडो कस काय पळडो कस काय पळडो दुसरं काही कामच नाही करायची नुसती माती टोकरायची मराठ्याच्या नादी लागले कार्यक्रम माय बापा एकजूट असू द्या यांनी किती षड्यंत्र करू द्या सरकारनं अभ्यासक सुद्धा आपल्या विरोधात उतरलेत मराठ्यांचे को प्रेझेंटेड बाय नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्ट को पॉवर्ड बाय ही मागणी टिकणार नाही आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या 1.5 कोटी मराठा आरक्षणात गेलाय हैदराबादचा गॅजेट लागणार आहे सातारा संस्थानच सुद्धा घेतलं जाणार आहे आपली खरी मागणी सर सगाट मराठ्यांना कोणते प्रमाणपत्र द्या ही आहे काहींच म्हणणं हे सगळे स्वैरे टिकणारच नाही काहीच म्हणजे आपलेच अभ्यासक पण त्याचं लय पोटदुख होत ते काही अभ्यासक टाकतील आपल्या माग ज्याचं दुकानच बंद पडलंय ते सरकारकडून बोलायला लागले ज्याने अभ्यास लढू करून दमलं त्याला प्रसिद्धी चालाय ना दे मीडिया पुढे बसायचा ना दे त्याला एक मोठा मुळ्यात झालाय त्यालाही दम निघाला बर टिकणार नाही नाही असं ग्राह्य धरू 16% आरक्षण दिलं मराठ्यांचं टिकून दिलं नाही 13% आरक्षण दिलं मराठ्यांचं असल्यामुळं ते टिकून दिलं नाही सगळेजण समजून घ्या मराठ्यांचं खरं असलं तरी टिकून देत नाही तितका मराठ्यांचा द्वेष त्यांच्या मनात आता 10% आरक्षण दिलं आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये याचिका दाखल केली मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागही मुद्दाम लागतात आणि ते आरक्षण घालवते 57 लाख नोंदी मिळाल्या छगनराव भुजबळ तात्यांनी रद्द करा म्हणून मागणी केली आमचं रद्द केलं होतं मंडळ कमिशनने सगळं जोडवायला लावायचो मी तुला माहित नाही त्याला माहित आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय कोर्टात घेता येतो 16% आरक्षण उघडत काय हरवलं तो इतक्या लवकर 9 नंतर असतं जाणून का तुम्ही तिकडे लवकरच आहे काय पार्टी बदलेली काय तो हे आपलं काही टिकून देत नाही मुद्दा मराठ्यांवर अन्याय केला जातो सगळ्या स्वैऱ्यांची मागणी केली अध्यादेश काढलेला एकदा मराठी वाचून बघा त्याच्यावरती स्पष्टपणानं दिलेलं आहे आपल्या व्याख्याप्रमाणे आपली व्याख्या त्याच्यात घेतलेली तशी अंमलबजावणी केली तरच आपल्याला मान्य आणि जर काही अभ्यासकांचं खरं बोलणं काहींचं खोटं बोलणं आणि जे खोटं बोलतायत ते त्या दिवशी वाशीला मुंबईत होते आता फक्त काहीतरी आम्ही सरकारनं दाखवलं म्हणून उलट बोलायला लागले बरं असं ग्राह्य धरू त्यांनी नाही टिकलं हा उडल मी पुन्हा लढन तुला काय करायचं मी या मराठ्यांसाठी पुन्हा माझी जीवाची बाजी लावायला तयार आहे आणि सगळ्यांना ओबीसीतून पुन्हा लढून आरक्षण द्यायला तयार आहे तुला करायचं काय तू झोप ना घरातच पण मी या मराठ्यांच्या ताकदीवरती कोणाला काहीच मिळून देणार नाही किती मिळ्यात बॉम्बाला तरी
कोणाला पद मिळून देणार नाही, कोणाला पैसे मिळून देणार नाही, मी मिळून देणार तर फक्त करोडो मराठ्यांना आरक्षणच मिळून देणार. पुन्हा 4 महिने लढायची वेळ आली तरी लढत. मी फक्त चुक शोधायला काही कामाला लागले. मी काय चुकवतो, का दुःख द्यायला लागले मला तुम्ही? चूक कोणाकडून होत नाही, ही चूक काढायची वेळ नाही. तुमचा आमचं काही वाद असेल, काही नाराजी असेल, ती दिवस ही नाहीये. आज समाजाच्या पाठीवर हात टाकून समाजाच्या एकजूट वाढून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे. आज एकमेकाचे उणे धुणे काढायची वेळ नाही. समाजावरती संकट घोंगावतंय. समाजाला वेठीस धरायचं काम केलंय. तुम्हाला माझी विनंती आहे, जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे जावा लागेल. तुम्ही सगळे येणार का? मोकळ्या मनाने सगळे एका आवाजात सांगा, जर मुंबईला जायचं ठरलं तर हात वर करून सांगा, येणार का? यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो, यांनी मला आणि माझ्या समाजाला घेरायचं ठरवलं. माझ्या मराठा समाज एकत्र आला. माझ्या बापांना आणि माझ्या भावांना खूप जणांच्या पोटात चढायला लागले. यांचा समाज एकत्र आला, यांनी एक शिक्का मतदान केलं. माझा समाज कधीच यांच्यावरती रुसला नाही, कधी नाराज झाला नाही. यांना आरक्षण दिलं, माझा समाज कधीच म्हणला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना, मराठ्यांचे लेकर आज मोठे होणार. आरक्षणाची किंमत मराठ्यांना कळायला लागली तर सगळेजण मराठ्यांच्या विरोधात उतरायला लागले. बीडमधल्या मराठ्यांनी एकजुटीनं यावेळेस मतदान केलं म्हणून त्यांना त्रास व्हायला लागला. मी सरकारला इथून जाहीरपणानं सांगतोय, माझ्या मराठ्यांना गोरगरिबांना त्रास होता कामा नाही. मला सहन होत तोवर मी सहन करीन, पण जर माझ्या मराठ्यांनी एकजूट केली म्हणून त्याला जर तुम्ही त्रास देणार असलात, त्याला वेठीस धरणार असलात, सहन होत तोवर सहन करून येतात. जशाला तसं उत्तर देऊ मी या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो, मी माझ्या समाजाची हानी नाही होऊ देणार. माझ्या समाजाच्या मुलाला, माझ्या समाजाच्या मुलीला तुम्ही आडवून जर त्रास देणार असाल तर आम्ही उघड्या डोळ्यांना नाही बघू शकत. मराठ्यांना इथून पुढे सांगतोय, कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा सहन पण करून घ्यायचा नाही. सरकार जाणून बुजून आपल्यावरती खोट्या केसेस करताय. एकाही खोट्या केसेसला मराठ्यांनी भ्यायचं नाही. यांनी आरक्षण असून राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या ओबीसीचे नेते एकत्र आलेत. या हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्याला आणि आमदारांना आवाहन करतोय की सगळ्या पक्षातल्या ओबीसीचे नेते एकत्र आलेत. माझा मराठा समाज चारी बाजूने घेरलाय. मराठा समाजाला ताकद देण्याची हीच वेळ आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, आमदारांनी आणि मंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहा. यांना आरक्षण असून मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून हे मराठ्यांचा आरक्षणाला विरोध करायला लागलेत. एकही लोज मराठ्यांची रद्द होता कामा नाही. मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणाने सांगतो, ठरलेल्या 9 मागण्या तातडीनं द्या. ओबीसी समाजाचे नेते आरक्षण असून ताकदीनं लढायला लागलेत तर माझ्या समाजाला आरक्षण नाही म्हणतो किती ताकदीनं लढाल?
तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत, मी सुद्धा माझ्या जातीसाठी कट्टर आहे, किंचमा गाठायला तयार नाही. तुम्ही तुमच्या जातीसाठी केशी सांगवर घ्यायला भेट नाहीत. माझाही समाज तुमच्या खोट्या केसेस घ्यायला भेट नाही, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. कितीही जाव टाकू द्या, तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावरती येतो तोपर्यंत हा माणूस जरा घ्या तुमचा मुलगा माग सरकत नाही. शब्द आहे तुम्हाला माझा. आता ड्रोनच आणलेत ते आमच्याकडे, ड्रोनच आणलेत, काय करतोय त्याची त्यालाच माहित. रानात उभा आहे तर आम्ही रानात झोपतो, तिकडंच येतोय. इकडे कोपऱ्याला एक उभा राहतं, एक इकडं राहतं, एक इकडं राहतं, एक इकडं राहतं, इकडचं तिकडचं शिवडतं. नुसता लाल लाईट लागत होती त्याचा. पोलिसाला मेळ लागा नाही काय, ते डोके खाजी ते काय. त्याने टावर शोधले, टावर शोधू म्हणले त्याला वीजच नाही. टावर कस काय शोध, ते इतकं पॉवरफुल आहे वाटतं, खूप मोठ्याचा हात आहे त्याच्यात. बरं काय सापडेन, बरं सापडाल हाय का आमजो. एवढल्या एवढं एवढं बर मग एवढल्यात नसून त्यात जाऊन नसून दिला काय बघतो. सर केला दोड्या नाही आल्या आणखी बघतो काय. ते जवळ येत नाही रे, लय लांब येते. जवळ आले का गोट्यात खाली पडत त्याला, बघ लयच लांब त्याला हातच पुरत नाही. आणि इतकं पळत असताना ते रच्ची येत आहे, काय करतोय काय नाही मी नाही भेट. मी तुम्ही काही केलं तरी म्हणत जरा घे मराठा समाजापासून नाही तुटू शकत. तुम्ही मग व्हिडिओ तयार करा, तुम्ही माय रेकॉर्डिंग आणा, काही फोटो बनवा, मी नाही जात समाजापासून लागले. मी काय पाप केलं आहे मायबाप समाजावर, मी काय पाप केलं माझ्या समाजासाठी मी लढायला लागलो. तुम्ही तुमच्या जातीसाठी लढलात, आमचं कधी पोट दुखलं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद यावा, त्याला आरक्षण मिळावं म्हणून मी लढतोय. तुम्हाला इतकं काय वाईट वाटायला लागलं की मीच वृत्तीला तुम्ही उतारला, लागल ते करायला लागलं, काही सापडायला लागला. मी नाही आटू शकत माझ्या समाजापासून, मी तुम्हाला नाही ज्ञानी घेऊ शकत, मी नाही भेटू शकत तुम्हाला. मला तुमचं पद नको, मला तुमचे पैसे नको, पण माझा समाज मी मोठा केल्याशिवाय नाही आठ. तुमचा समाज मोठा करताना तुम्ही ताकदीना केला, मी माझा समाज मोठा करायला ताकदीना निघाला. मी या समाजाचा मुलगा करून काम करायला लागलो माय बाबा. माझं कुटुंब अक्षरशः उघड्यावरती पडलं तरी या समाजाला न्याय देण्यासाठी माग हटलो नाही. माझ्या समाजाला मी मायबाप मानलंय, आणि माझा मराठा समाज माझ्यासाठी सगळं आहे. माझ्या समाजानं मला कधी काही कमी पडू दिलं नाही. मराठा समाजातल्या लोकांच्या समाजानं सुद्धा मला दुःख नाही द्यायला पाहिजे. मी मला तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला की मायबापावर मी या समाजासाठी लढतोय, तर एवढे का माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही काम त्या पाठीशी लागा. समाज मोठा करण्यासाठी लढायला निघालोय. माझ्या समाजानं खूप वेदना सहन केल्या, खूप त्रास सहन केला. माझ्या मायबाप समाजानं लेकर शिकून खूप मोठे व्हावे ते स्वप्न बघितले, ते आरक्षणामुळे माझ्या समाजातले लेकर नाही मोठे व्हावं. मला सरकारनं उघडं पाडायचं ठरवलंय. माझी या समाजापुढं या हिंगोलीचा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे, मला उघडं पडू देऊ नका. यांनी ठरवलंय की मला उघडं पाडायचं, आणि म्हणून जरा जर लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कुणीच मिळू शकणार नाही. याला संपवा, याला बदनाम करा, पण याला संपवा. यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपला समाज मोठा होईपर्यंत उघडं पडू देऊ नका. मला तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज आहे.
मी यांना बाकीकडे कुठं संपत नाहीये. मी यांना मॅनेज नाही होत, मी यांना मॅनेज नाही होत, मी यांना नाही फुटत. यांनी लोक मारायला पाठवले तरी मी इतका कणखर मराठा आहे की मी यांच्या मनगटाला मनगट लावा सुद्धा माझ्या ताकद आहे, म्हणूनही ते तिथं हरते. फक्त यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला एकटं करायचं ठरवलंय. त्यांना माहिती याला मुद्दाम बदनाम करून टाकायचे. मराठ्यांचेच लोक फोडून मराठ्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे आणि याला बाजूला सरकायचे. हे निष्ठावान पोरग याला जर बाजूला नाही सर केलं तर आपला कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. काही करा पण या पोराला बदनाम करा. आणि आपले सुद्धा बिन राजासारखे मराठ्यांचे काही लोक आमिषावरती पत्रकार परिषदा घेऊन उलट सुलट बोलतात. माझ्याजवळ काहीच नाही, बदनामी होण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ पैसा नाही, प्रॉपर्टी पण नाही, आणि मी कोणाचा एक रुपया घेतला बी नाही. माझं फक्त एवढंच स्वप्न आहे, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे करोडो लेकरं अधिकारी बनलेले मला त्यांच्या अंगावर वर्दी चढलेले बघायचं, एवढंच माझं कट्टर स्वप्न आहे. आणि हे स्वप्न त्यांना खूप खुपायला लागलंय, त्यांचं पोट दुखायला लागलंय. याला हटवा, एक तर सरकार पडल नाही तर हे आरक्षण दी. मी काय करू, मी निष्ठावाने माझी निष्ठा नाही विकू शकत. हा माझी एक चूक आहे, मी खरं बोलतो आणि त्या समोर त्याला लागतं. माझ्या पोटात कपट नाहीये, मी कपटी भावनेनं कोणाशी नाही वागत. त्यामुळं समोरच्याला मी खपत नाहीये, मी निर्भीडपणानं समोर बोलतो. ते लोकांना सहल होत नाही. काही जणांना वाटतं पैसा आणि पद कमवले पाहिजेत, मला वाटतं समाजाचं रक्त पिऊन आपला संसार आपण मोठा करू नये. आपला समाज आपल्या समाजाच्या ताकदीवर मोठा झाला पाहिजे. आपले लेकरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजेत. हे स्वप्न घेऊन मी रस्त्यावर आहे. तुम्हाला काय मागत नाही मी, कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली एकजूट कायम राहू द्या. फक्त एकच या हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझं मागणं आहे, मी तुमच्या बळावर लढतोय. कुटुंब असूनही नसल्यासारखं आहे मला. मला तुमच्याशिवाय कोणी नाही, फक्त मला उघडं पडून देऊ नका आणि पाठबळ आणि आशीर्वाद कायम राहू द्या. यांच्या छातीवर बसून तुम्हाला आरक्षण देतो मी. गोरगरीब मराठ्यांना किंमत आणण्याचं काम मी करायला लागलोय. गोरगरीब मराठ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे हे काम करायला लागलोय. गोरगरीब मराठ्यांना किंमत दिली जात नाही. 10% राजकारणी मराठे सुधारतील, पण 90% मराठ्यांचं काय? आणि ते 90% मराठे मोठे व्हावेत म्हणून मी ताकदीनं संघर्ष करून काम करतोय. माझं स्वप्न आहे चपला सकट नेते तुमच्या पाया पडले पाहिजेत, ही किंमत तुम्हाला आली पाहिजे. तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं नाही पाहिजे, हे मला करायचे. या राज्याची पॉवर गरीब मराठ्यांच्या हातातच राहिले पाहिजे, हे काम आपल्याला करायचंय. या राज्यात मराठ्यांशिवाय पाणी आलं नाही पाहिजे, मराठ्यांनी सिद्ध केलंय. आणि पुढच्याही काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का 288 पाडायचे.
एक दिवस भर बैठक घेऊन विषय फायनल करायचा. ज्यावेळेस निरोपी त्यावेळेस खेड्यापाड्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी त्या दिवशी या, कारण जो निर्णय एकदा ठरला की मी पुन्हा बदलत नाही. तुम्हाला विचारून ठरलं ह्यावेळेस उभा नाही करायचे पाळायची तर पाळली. आता जर तुम्ही म्हणले उभा करायची तर मग घाटायचं नाही उभा करायची. आणि तुम्ही जर म्हणले जाऊन द्यायचे दोन अडीचशे पाडूनच टाकायचे तर पाळलेच म्हणून समजायचे. याच्याबरोबर आणखीन एक काम करायचं, ओबीसीचा दोन नेता मराठ्यांच्या विरोधात काम कराल, गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल, त्याला या निवडणुकीत काय पाडायचं म्हणजे पाडायचं, त्याला कधीच निवडून द्यायचं नाही. आणि आपल्या तोंडातून एकदा आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली ओबीसीचा नेता किती ताकदीन उभा राहाय पाळणार म्हणून समजायचं. किती पैसे वाटव, तू रेल्वे भरून आण, तुला जर नाही पाळलं तर पुन्हा हिंगोलीत यायचो नाही. महाराष्ट्रातला कोणताही नेता असो माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला की त्यो नेत्याच्या हातात राजकीय पॉवर ठेवायची नाही. पाळायचं म्हणजे पाळायचे, जसे मराठ्यांनी काही पाळले तसे. पुन्हा जर कुमकुमी जिरली नसली तर राहिलेल्यांची विधानसभेत जिरणार म्हणजे जिरणार. पाडणार तू पेट्या पळे हो, तू बोगस मतदान कर, तू काही कर, पाडणारच नसता मराठ्यांच्या खांद्यात हात टाकून चालायचं. दादा तू लय चांगला, तू लय छान, तू लय सुंदर दिसतो, नाही दिसला तरी म्हणायचं सुंदर दिसतो, मराठ्यांशिवाय आपलं धकत नाही बाबा, आपण दोघं मित्र येत एका नाकाची भजे चारायला नाही जाय, त्याला मराठ्याला गोड बोलायचं. त्रास दिला त्यांच्या धुऱ्या उलट्या झाल्या तशा तो केलेच म्हणून समजायचे. मग राज्यात कोणता नेता असो त्याला असो हाय हो तुटता नाही त्यांना, दुसरा कोणता ठोकेतो आता, पहिलाच फुटा मारायला उपटा नाही त्यांना, आता त्यांना त्यांची त्याच्यातच फजिती झाली म्हणून सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे, कशामुळं नाही मिळालं पाहिजे, मुसलमान सुद्धा कुणबीत निघाले, त्यांचं म्हणणं आहे मुस्लिमांना आरक्षण नाही देत आहेत, नको देत आहे नाही देत आहेत. पण एक सांग, बागवान समाजाला दिलं की नाही, तो मुसलमान आहे का नाही, मग ह्यो बी मुसलमान असे ना दुसरा बी, तुम्ही फरक कस काय करता. त्यांचं म्हणणं आहे या बागवानाकडे शेती आहे म्हणून त्याला देत आहेत, अरे अडे त्या बागवानाकडे शेती पण दुसऱ्या मुसलमानाकडे वावर नाही, दोन एकर दे तू त्याला वावर करता का, तो बड्या थांबतोय तू वावर नाही त्याला तू देऊन टाक. ब्राह्मण समाजाचं भिकून भीत निघालं, ते घेते नाही घेते पण आपली मागणी ठेवायची. आता ब्राह्मणाला बी आरक्षण मिळालं पाहिजे, लोअर समाजाला मिळालं पाहिजे, ते घेते नाहीत नका घेणं, पण त्यांचं निघालं म्हणल्यावर म्हणणं का नाही. मराठी निघाले मराठी समाजाला बी ओबीसीत आरक्षण मिळालं पाहिजे. छगन भुजबळ या ओरिजिनल नोंद या, तुझ्यासारखं डुप्लिकेट आरक्षण नाहीये, या ओरिजिनल नोंदी आहेत ना सांगितलेत हे नावं. मारवाडी समाज मुस्लिम समाज खूप या आरक्षणात निघाला, लोहार समाज राजपूत समाजाला एका आरक्षण आहे दुसऱ्या नाही, कशामुळं नाही, एका राजपुताला आहे दुसऱ्या नाही, काय कारण आहे बाबा. ते मला म्हणते तुम्ही दुसऱ्याचं नका उकरू बाबा, तुमच्या तरी बेजार येत आम्ही इथं हे कशाला, म्हणलं आपलं तरच असत. सगळ्याला समान न्याय मिळावा अशी घटना सांगते आणि त्याप्रमाणे मी चाललेलो आहे. जे कायद्यात असेल तेच बोला म्हणते, तर कायदा सांगतो व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय, तर मग बागवानाचा व्यवसाय ठेवचे दुसऱ्या मुसलमानाचा ठेवचे त्याला द्या, लिंगायत समाजाचा व्यवसाय ठेवचे त्याला द्या,
राजपूत समाजाचा पण तोच आहे, त्यालाही द्या. त्यांच्या जर ओरिजिनल नोंदी निघाल्या तर त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाहीत ते मात्र आम्ही आता बघणार. काय काळे बांधवांचा मुद्दा आपल्याला हातात घ्यायचा आता. कशामुळे नाही न्याय मिळाला पाहिजे? मराठ्यांनी मोठ्या भावाची भूमिका पार पाडायची. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, ताकदीने एकजूट राहा, एकजूट फुटू देऊ नका. आणखीन एकाशी एक माणूस जोडा. एवढी अभूतपूर्व तुमची रॅली 9 किलोमीटरवर पण बसत नव्हती. अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करतोय. हिंगोलीकरांचे मनापासून आभार. फक्त आणखीन एकाच एक जोडा गाव खेड्यापर्यंत जा. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. छगन भुजबळचं स्वप्न दंगल होण्याचा पूर्ण होऊ द्यायचं नाही. एकाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसींनाही मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मागं सरकायचं नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझ्या मरणाच्या शेवटचा घटका मी या समाजासाठी मोजायला तयार आहे. माझा जीव जरी गेला आणि मला गोळ्या जरी घालून मारलं तरी तुमच्याशी कधीच दगा फटका करणार नाही. तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच माग हटणार नाही. फक्त ताकदीने माझ्या पाठीशी उभा राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेत दम्माने जा. सर्वांना विनंती, आपण जागेवर उभं राहायचंय. दादा तुम्ही त्या ठिकाणी थांबायचंय. सर्वांना विनंती, या ठिकाणी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे